This call is now being recorded. Okay, next we are going to study about types of PLC. Previous lecture मध्ये आपण स्टडी केलं होतं इनपुट आउटपुट मॉड्यूल्स. त्याच्यामध्ये होतं जे काही इनपुट आउटपुट मॉड्यूल्स क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, अनालॉग अँड डिजिटल. ठीक आहे, अनालॉग मॉड्यूल्स अगेन क्लासिफाइड इनटू एसी अँड डीसी, वेल डिजिटल मॉड्यूल्स क्लासिफाइड इनटू थ्री टाइप्स, दॅट इज एसी, डीसी अँड सिंकिंग अँड सोर्सिंग टाइप. आपण त्याचे वेगळे टाइप्स बघितले होते दोन्ही याचे. आता इनपुट मॉड्यूल्स म्हटले म्हणजे ऑल टाइप ऑफ स्विचेस, एलईडीज वगैरे ते येतात एक्झाम्पल्स. आणि आउटपुट मॉड्यूल्स म्हटले म्हणजे ऑल टाइप ऑफ मोटर, ड्रायव्हर्स, रिलेज, एक्सेट्रा. सगळे जे आहे ते रिलेटेड टू आउटपुट मॉड्यूल्स येतात. हे आपण सिंकिंग सोर्सिंग कॉन्सेप्ट स्टडी केले होते. सिंकिंग म्हणजे काय? विच रिसिव्ह द करंट फ्रॉम एनी अदर डिव्हाइस. ओके, आणि सोर्सिंग म्हणजे काय? विच प्रोव्हाइड्स द करंट टू अदर डिव्हाइस. जो प्रोव्हाइड करतो तो सोर्स असतो, आणि जो ऍक्सेप्ट करतो किंवा रिसिव्ह करतो तो सिंक असतो. या मानाने आपण स्टडी केलं होतं. आता आपल्याला पुढे बघायचंय की हे जे पीएलसी आहे, पीएलसीचं आपण आर्किटेक्चर बघितलं, त्यातले इनपुट आउटपुट मॉड्यूल्स बघितले, टाइप्स ऑफ इनपुट आउटपुट मॉड्यूल्स बघितले, आणि बेस्ड अपॉन दॅट टाइप ऑफ इनपुट आउटपुट मॉड्यूल्स ऑर डिपेंडिंग अपॉन द पॉवर सप्लाय, द पीएलसीज आर क्लासिफाइड इन टू व्हेरियस टाइप्स. Depending upon the number of components also, it is classified into various types. Very first is nothing but compact PLC, or you can also say that the micro PLC. You know, micro PLC pan mantat kiwa compact PLC pan mantat. Micro PLC kiwa compact PLC means kya hai ki ashi PLC jacha madhe je kai tumche input output modules astat, switches astat, kiwa je kai tumhe power supply, CPU, microprocessor eta tancha position fixed astat, te apan position change karta yet nahi. Plus extra jar mala add karaycha asel tar mala add karta yenar nahi, additional nahi hai. म्हणजे ती स्ट्रक्चर काय झालं, त्याचं कॉम्पॅक्ट झालेलं आहे. एक्सटर्नली मी ऍडिशनल इनपुट आउटपुट मॉड्यूल्स पण ऍड करू शकत नाही किंवा वाढवू शकत नाही. मला जे काही आहे अवेलेबल आहे त्याच्यावर मला फंक्शन करायचं आहे. सो जनरली याचं जे आहे साधारण याच्यामध्ये 100 to 1000 इन्स्ट्रक्शन्स याच्या प्रोसेसरमध्ये आपण सेव्ह करू शकतो किंवा मेमरीमध्ये सेव्ह करू शकतो. आणि कंपोनंट्स जे आहे ते व्हेरी होतात, 4, 10, 16, 25, 100 या मानाने कंपोनंट्स असतात. सेम इनपुट आउटपुट मॉड्यूल्स आणि दोन्ही पण, म्हणजे इनपुट साईडला पण तेवढे तुम्ही नंबर ऑफ कंपोनंट्स ऍड करू शकतात आणि आउटपुटला पण तेवढे नंबर ऑफ कंपोनंट्स ऍड करू शकतात. हे झालं कॉम्पॅक्ट पीएलसी. ठीक आहे, कॉम्पॅक्ट पीएलसी मीन्स दोज पीएलसीज which has fixed number of input output modules, fixed number of input output cards. It does not have any compatibility to expand the module. ठीक आहे, आपण एक्सपान्शन नाही करू शकत. त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते फिक्स्ड असतं, त्यालाच आपण मायक्रो पीएलसी म्हणतो. त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही सेव्ह करू शकता, दे आर 100 to 1000 इन्स्ट्रक्शन्स यू कॅन सेव्ह. ठीक आहे, आणि प्लस दुसरा काय कंडिशन असते की त्याच्यामध्ये जे काही नंबर ऑफ कंपोनंट्स आहेत, दे आर व्हेरी फ्रॉम 4, 10, मिनिमम 4 कंपोनंट्स असू शकतात. अप टू 10 or 25 or up to 100 यू कॅन ऍड. म्हणजे जे की मॅन्युफॅक्चरिंग करताय, ड्युरिंग मॅन्युफॅक्चर यू गोइंग टू ऍड दिस नंबर ऑफ कंपोनंट्स, मग ती फिक्स्ड असणार आहे, ती नंतर चेंज होणार नाही आणि ती कंपनी माईज व्हेरी होत असते. ठीक आहे, पुढचं आहे मॉड्युलर पीएलसी. मॉड्युलर पीएलसी मॉड्युलर वर्ड मध्येच येतोय. मॉड्युलर म्हणजे काय? बेबी टाइप ऑफ इनपुट आउटपुट मॉड्यूल. आता ह्या काय आहेत की मी चेंज करू शकते, 1 to 1 मी काय करणार आहे, चेंज करणार आहे. यालाच दुसरं नाव काय असतं, रॅक पीएलसी म्हणतात. रॅक पीएलसी म्हणजे काय की त्याच्यामध्ये रॅक्स असतात. जशी आपण मांडणी आपली रॅक असते घरची, त्याच्यामध्ये आपण प्लेट्स टाकत जातो किंवा त्याला प्रत्येकाला काय असतं सेक्शन दिलेलं असतं. एक सेक्शन असतो तांब्याचा असतो, पेल्याचा असतो, डिशेसचा असतो. ठीक आहे, सो त्याच मानाने जसं तुम्ही प्लेट्स इन्सर्ट करताय, आणि मला काय वाटतंय ती प्लेट मला जर वाटलं तर मी काढू पण शकते, ठेवू पण शकते. बरोबर, सो सेम वे मला वाटलं एखादा कंपोनंट काढायचा आहे तर तुम्ही काढू पण शकते. मला वाटलं वेळेवर त्या कंपोनंट मध्ये दुसरा कंपोनंट पण ऍड करायचा आहे, म्हणजे मी एकाच प्लेटच्या सेक्शन मध्ये दुसरी प्लेट पण टाकू शकते. सो हे पण मला काय करता येतं, जसं आपण रेग्युलर आपली घरची जी रॅक असेल जसं करतोय, सेम वे इथे मॉड्युलर पीएलसी मध्ये असतं की मला इनपुट आउटपुट मॉड्यूल्स काय असतात, एक रॅक सेक्शन असतो. त्या रॅक सेक्शन मध्ये वेगळे वेगळे सेक्शन असतात. एक त्याचा सीपीयूचा सेक्शन असतो, एक असतो इनपुट सेक्शन असतो, इनपुट कार्ड्सचा सेक्शन असतो, मग आउटपुट सेक्शन असतो, आउटपुट कार्ड्सचा सेक्शन असतो. ठीक आहे, मला वाटलं तर हे मी मॉड्यूल्स काय करू शकते, ऍडिशनली ऍड पण करू शकते, ते मी कमी पण करू शकते. सो इट इज फ्लेक्झिबल वन. सिम्पली आपण काय म्हणू शकतो की हे फ्लेक्झिबल आहे, की मला ऍड आणि रिमूव्हिंग कॅन बी पॉसिबल. सो एक्सपान्शन कॅन बी पॉसिबल विथ दिस टाइप ऑफ मॉड्युलर पीएलसी, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रॅक टाइप ऑफ पीएलसी. सो हा मॉड्युलर पीएलसीचा डिझाईन आहे. मॉड्युलर पीएलसी मध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा, प्रत्येकाचं मी तुम्हाला सांगितलं, हे पॉवर सप्लायचं सेक्शन आहे. इथे तुमची कंट्रोलरची आयसी असते, म्हणजे हा तुमचा सीपीयू आहे, मेन सेक्शन आहे. कम्युनिकेशन मॉड्यूल्स म्हणजे काय की
तुम्हाला जर काही डेटा सिग्नल पास करायचा आहे, अनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर्स असतील किंवा काही असेल, सो दोज आर नथिंग बट द कम्युनिकेशन मॉड्यूल. किंवा तुम्ही आउटपुट मॉड्यूलला समजा रेकॉर्डर ऍड केलंय, डिस्प्ले ऍड केलेला आहे, काय असेल ते, ऑल दिस कम्युनिकेशन मॉड्यूल्स आर प्लेस्ड ओव्हर हियर. म्हणजे प्रत्येकाला काय दिलेले, जसं आपली घरची रॅक असते ना, तसं त्याचे एक सेक्शन देऊन टाकलेले आहेत त्यांनी, प्रोव्हाइड केलेले. ठीक आहे, परत याच्यामध्ये काय दिसतंय बघा, इनपुट आउटपुट सिस्टीम दिसतंय मला वाटलं तरी. इथून मी काय करू शकते, काढू पण शकते, ऍड पण करू शकते, पुढे अजून मी काय करू शकते, त्याला एक्सपांड पण करू शकते. दिस इज नथिंग बट दी मॉड्युलर टाइप ऑफ पीएलसी. सो दिस पीएलसीज, ह्या ज्या मॉड्युलर पीएलसी आहे, मॉड्युलर पीएलसीला अजून आपण डिपेंडिंग अपॉन दी रिक्वायर्ड ऍप्लिकेशन, त्यानुसार पण तुम्ही काय करू शकता, क्लासिफाय करू शकता. सो हे कसे कसे क्लासिफाय होणार आहे, डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ रिले आउटपुट, ट्रान्झिस्टर आउटपुट, ट्रायक आउटपुट. ट्रायक म्हणजे काय, की पॉवर, हाय पॉवर याच्यामध्ये जर तुम्हाला रिक्वायर्ड असेल तर त्यामध्ये. ठीक आहे, सो रिले आउटपुट इज बेस्ट सुटेड फॉर बोथ एसी अँड डीसी आउटपुट डिव्हायसेस. ठीक आहे, जिथे मला काय करायचंय, रिले आउटपुट दोन्ही याला, रिलेचं काम काय, ऑन ऑफ स्विचिंग पण आहे आणि कंट्रोलिंग पण आहे, दोन्ही कामं तो परफॉर्म करू शकतो, म्हणून तो एसी आणि डीसी मध्ये वर्कआउट करतो. आता एसी इनपुट आउटपुट मॉड्यूल्स आणि डीसी इनपुट आउटपुट मॉड्यूल्स ऑलरेडी आपण स्टडी केलेले. एसी इनपुट आउटपुट मॉड्यूल्स म्हणजे काय, की जिथे आपल्याला चेंजिंग लेवल आहे, म्हणजे मला फॉर एक्झाम्पल वॉटर लेवल असेल, वॉटर लेवल मेजर करायची, तर मला काही फक्त टँक एम्प्टी आणि टँक फुल ह्या दोन कंडिशन चालणार नाही, मधल्या पण मला कंडिशन्स पाहिजे की किती अमाऊंटनी वॉटर फुल केलेलं आहे टँक मध्ये. सो इन दॅट केस आय हॅव टू कन्सिडर एसी मेजरमेंट. ठीक आहे, मला कंटिन्युअस सप्लाय द्यायचा असतो, सो त्या केसला आपण एसी इनपुट मॉड्यूल्स पण यूज करतो, आणि ऍट द सेम टाइम आउटपुट मॉड्यूल काय असणार, तुमचं मोटर असणार आहे, की मोटर त्याप्रमाणे रन होणार आणि पाणीचा फ्लो त्या टँक मध्ये जाणार. सो हे झालं. डीसी कसं असतं, डीसी मध्ये कंडिशन ऑन ऑफ स्विचिंग, जिथे तुम्हाला स्विचिंग ऍप्लिकेशन असतं त्यामध्ये तुम्ही हे डीसी आउटपुट मॉड्यूल्स किंवा इनपुट मॉड्यूल्स यूज करता. त्यानंतर पुढचं पण एक आहे की टाइप ऑफ आउटपुट जर तुमचं लॉजिकल असेल, म्हणजे काय की स्विचिंग ऑपरेशन असतील जे डिजिटल सर्किटरीला नेसेसरी, इन दॅट केस आय एम गोइंग टू प्रेफर द टीटीएल सर्किटरी. सो टीटीएल आउटपुट मॉड्यूल मी यूज करणार आहे, म्हणजेच काय, ट्रान्झिस्टर लॉजिक. सो त्या केसमध्ये काय असणार आहे, जनरली इट इज युज्ड इन कंट्रोलर अँड प्रोसेसर्स. मला तिथे काय लागतंय, डिजिटल सिग्नल्स लागतोय, आयदर ऑन ऑर ऑफ ऑर लो ऑर हाय सिग्नल रिक्वायर्ड असतो. सो त्या केसमध्ये मला ट्रान्झिस्टर आउटपुट पीएलसी स्विचिंग ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं. ठीक आहे, सो इट इज युज्ड इन साइड दी मायक्रो प्रोसेसर. सो हे झाले पीएलसीचं क्लासिफिकेशन. सो ॲज पर दॅट मिनी, मायक्रो, नॅनो पीएलसी क्लासिफिकेशन आहेत, आणि ह्या त्याच्या कंपन्या आहेत ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चर करतात पीएलसी. ॲलन ब्रॅडली वेल नोन कंपनी आहे, त्यानंतर एबीबी, सीमेन्स, मितुबिशी पीएलसी, हिताशी, डेल्टा, जनरल इलेक्ट्रिक, हनीवेल, ह्या सगळ्या ज्या आहेत पीएलसी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहेत, ज्यात आपल्याला प्रोव्हाइड करतात पीएलसी मॅन्युफॅक्चरिंग. यांच्या प्रत्येकाचे काय असणार आहे, डिपेंडिंग अपॉन ऍप्लिकेशन, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट, दे मॅन्युफॅक्चर आयदर मायक्रो पीएलसी, दे मॅन्युफॅक्चर आयदर मॉड्युलर पीएलसी ऑर मिनी टाइप ऑफ पीएलसी एक्सेट्रा. ओके, सो दिस इज नथिंग बट दी टाइप ऑफ पीएलसी. बरं, याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. डाऊट आहे का? हो मॅम. ओके, खूप सोपी कन्सेप्ट आहे. त्यानंतर ह्याच युनिटमधली लास्ट कन्सेप्ट आहे, डायग्राम दिसतोय सगळ्यांना. सो नेक्स्ट अँड द लास्ट टॉपिक फ्रॉम दिस युनिट इज पीएलसी ऑपरेटिंग सायकल.
ओके डायग्राम दिसले सगळ्यांना. लास्ट टॉपिक आहे पीएलसी ऑपरेटिंग सायकल. पीएलसी ऑपरेटिंग सायकल म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही समजा एखादं मी स्विच दिलेला आहे, आज माझं इनपुट आहे, ते इनपुट मी कशाला कनेक्ट केलंय इनपुट कार्डला, ठीक आहे. इनपुट कार्ड काय करते, प्रोसेस करते फंक्शन. स्विच क्लोज झालाय, इनपुट कार्ड मध्ये डेटा टेबल असतो, एक डेटा टेबल असतो सिम्पली, तो टेबल मध्ये डेटा काय जातो, वन जातो. वन डेटा जो आहे तो पुढे प्रोसेस कशाला कनेक्ट केलेला असतो, सीपीयू ला कनेक्टेड असतो. मग सीपीयू काय करतो, त्या डेटावर प्रोसेस करत असतो. आता हे जे एक्झिक्युशन आहे, ही जी प्रोसेसिंग आहे इंटरनली इन टू द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, इट इज नथिंग बट द पीएलसी ऑपरेटिंग सायकल. ओके, सो ही जो काही वॉट एव्हर द फॉर्मेशन ऑफ दॅट प्रोसेस इज नथिंग बट पीएलसी ऑपरेटिंग सायकल, अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट रिझल्ट इज जनरेटेड. मग त्या याच्यामध्ये जर मी एकीकडे स्विच लावले आणि दुसरीकडे एलईडी लावलाय, तर मग काय होणार आहे, स्विच ऑन केला की एलईडी ग्लो झाला पाहिजे, स्विच ऑफ केला की एलईडी ऑफ झाला पाहिजे. सो या मॅनरचे जे फंक्शन्स आहे इंटरनली एक्झिक्युट केले जातात, वन बाय वन सायकल्स प्रोसेस केले जातात, किंवा स्कॅनिंग होतं सीपीयू मध्ये, डेटा स्कॅनिंग होतं, त्याला आपण पीएलसी ऑपरेटिंग सायकल म्हणतो. याच्यामध्ये जी स्टार्ट प्रोसेस असते, स्टार्ट प्रोसेस मध्ये काय असतं की सिम्पली सीपीयू स्वतःची सेल्फ टेस्टिंग करतो, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल सीपीयू परफॉर्म इज सेल्फ टेस्टिंग, ऑल्सो इट इज कॉल्ड एज हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग म्हणतो म्हणजेच काय, इंटरनल चेकिंग ऑफ युअर मेमरी, इंटरनल चेकिंग ऑफ स्पीड ऑफ ऑपरेशन, एनी सर्व्हिस कम्युनिकेशन ऑर एनी फॉल्ट. म्हणजे काय की इंटरनल जर त्याच्यामध्ये फॉल्ट असेल, किंवा तुम्ही जी लॅडर डायग्राम डिझाईन केलेली आहे, लॅडर डायग्राम आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. जनरली लॅडर डायग्रामचं स्ट्रक्चर या मानाने असतं की स्विच असतात, हे स्विचचं सिम्बॉल असतो. एक स्विच घेतला, समजा मी अजून एक स्विच घेतला, एक ऑन स्विच, एक ऑफ स्विच, त्याला आउटपुटला एक कनेक्ट केलेला आहे, आयदर एलईडी वॉट एव्हर इट मे बी, हा माझा झाला लॅडर डायग्राम. सो मग काय, ह्या कंडिशनला जर प्रॉपर रंग डिझाईन नसेल, स्टार्ट हे तुमचा जो काय असेल ग्राउंड आणि व्हीसीसीला जर तुमची रंग कनेक्टेड नसेल, तर तो आधी तो टेस्ट करेल, चेक करेल प्रोग्रामिंग. जर ती ओके असेल तर मग पुढे तुमची सायकल स्कॅनिंगला जाते, दॅट इज इनपुट स्कॅनिंग. सो ही पण कंडिशन काय केली जाते, चेक केली जाते, त्याला म्हणतो आपण सेल्फ टेस्टिंग ऑर हाऊसकीपिंग. हाऊसकीपिंग किंवा सेल्फ टेस्टिंग ऑफ पीएलसी. सो सीपीयू काय करतो, त्याचं सेल्फ टेस्ट करत असतो किंवा प्रोसेस करत असतो. त्याच्यामध्ये तो त्याची मेमरी चेक करतो, त्याचं स्पीड ऑफ ऑपरेशन चेक करतो, कम्युनिकेशन इंटरफेस जे आहे, रिक्वेस्ट आहेत ते चेक करतो, प्लस लॅडर डायग्रामची प्रोग्राम चेक करत असतो. सो आफ्टर चेकिंग इफ इट ऑल ओके, ऑल ओके सेट झाल्यानंतर तो काय करतो, इनपुट स्कॅनिंग परफॉर्म करतो. हां, पुढे काय होतं प्रोसेस, सिम्पली
जेव्हा तो ओके होतोय पीएलसी इंटरनली सीपीयू प्रोसेस्ड ओके होत आहे, सेल्फ टेस्टिंग कम्प्लीट होतं, आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेल्फ टेस्ट इट विल मूव टू दी इनपुट स्कॅनिंग. आता इनपुटमध्ये तो काय करतोय, स्टेटस ऑफ इनपुट चेक करतो की इनपुट काय आलेला आहे. इनपुट स्विचकडनं आलेला असेल तर तो स्विच ऑन किंवा ऑफ, म्हणजे कंडिशन काय येणार त्याची वन येणार आहे. इनपुट जर तुमच्या एसी इनपुट मॉड्यूल्सकडनं आलेला असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल सेन्सर्सकडनं आलेला असेल, लेवल सेन्सर असेल, तर तो त्याची लेवल चेक करणार. सो स्टेटस ऑफ इनपुट चेक, हे स्टेटस ऑफ इनपुट चेक करताना ॲट द सेम टाइम जो काही इनपुट सेट होतोय, म्हणजे डेटा टेबलमध्ये डेटा काय होत जातो, सेव्ह होत जातो. हा सेव्ह केल्यानंतर हे जर ओके असेल कंडिशन, तर पुढे काय होतं, प्रोग्राम स्कॅनिंग होतं. प्रोग्राम स्कॅनिंग म्हणजे काय, की ही जी काही लॅडर डायग्राम आहे तुम्ही डिझाईन केलेली, लॅडर डायग्राम तुमची काय केली जाते, चेक केली जाते की ॲज पर रिसिव्हिंग इनपुट विच इज रिसिव्ड फ्रॉम दी इनपुट कार्ड टू दी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. इनपुट कार्डमध्ये काय असं मी सांगितलं, डेटा टेबल असतो. स्विच असेल ते इनपुट कार्डमध्ये काय जाणार आहे, डेटा ॲज अ वन, वन किंवा झिरो असंच डेटा जाणार आहे, म्हणजे ऑन किंवा ऑफ कंडिशन ही सेव्ह होणार आहे. मग ही ऑन ऑफ कंडिशननुसार तुम्ही स्विच ॲड केलेले आहे का नाही, मग त्याच्यानुसार ऑपरेशननुसार नंबर ऑफ स्विचेस किती रिक्वायरमेंट आहे, स्टार्ट स्विच, ऑफ स्विच, स्टॉप स्विच, मग आउटपुट, ही जे आहे तुमचं जर प्रॉपरली लॅडर डायग्राम डिझाईन केलेली असेल, प्लस ती VCCला आणि ग्राउंडला जर तुमचे हे कनेक्ट केलेले असतील रंग्स, तर जर ओके असेल लॅडर डायग्राम डिझायनिंग, देन इट विल मूव टू दी आउटपुट स्कॅन. आता इथे काय होत आहे की तो प्रोग्राम स्कॅनिंग होते, म्हणजे काय लॅडर डायग्राम आधी चेक करणार प्रॉपरली कनेक्टेड आहे का नाही, आफ्टर दॅट सॉरी प्रॉपरली डिझाईन आहे का नाही किंवा प्रोग्राम केलेला आहे की नाही, आफ्टर दॅट इट विल स्कॅन द डेटा, इट विल स्कॅन द डेटा फ्रॉम लेफ्ट टू राईट. ओके, लॅडर डायग्रामची स्कॅनिंग नेहमी कशी असते, फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम, म्हणजे याच्या खाली काय जे काही रँक्स रंग्स ऍड होतील, ही एका लाईनला आपण रंग म्हणतो. ठीक आहे, सो अजून काही आपण ऍड केलं, समजा इथे टायमर ऍड केलेला आहे तर टायमर ऍड होईल, इथे परत एक स्विच होईल. ठीक आहे, सो हे काय करणार, तो लेफ्ट टू राईट स्कॅन करेल आणि टॉप टू बॉटम, म्हणजे परत इकडनं कुठे जाणार आहे, सेकंड रंग कडे येणार, परत ही लेफ्ट टू राईट स्कॅन होईल, परत थर्ड रंग कडे जाणार, ती लेफ्ट टू राईट स्कॅन होणार, म्हणजे काय जात आहे की लेफ्ट टू राईट स्कॅनिंग अँड टॉप टू बॉटम स्कॅनिंग. याच्यानुसार तो काय करतो, प्रॉपर फायनल आउटपुट जिथे ज्या रंगला कनेक्ट असेल त्याप्रमाणे आउटपुट जनरेट करत असतो. सो हा आउटपुट जो आहे, हा डिझाईन जनरेटेड आउटपुट हा कुठे पास केला जातो, म्हणजे इथे काय झालं, प्रोग्राम स्कॅनिंग झालं, जर रंग मध्ये कुठे फॉल्ट असेल किंवा समजा फॉर एक्झाम्पल विसरले, इथे पण विसरले आणि इथे पण विसरले, तर तुम्हाला स्कॅनिंग मध्ये काय येतं, एरर जनरेट होतं. तो मग काय सांगतो की रंग इज नॉट प्रॉपरली कनेक्टेड और आउटपुट मॉड्यूल इज नॉट कनेक्टेड. सो असा टाईपचा एरर येईल, मग मला काय करावं लागेल, इथे प्रॉपरली एक आउटपुट मॉड्यूल कनेक्ट करावं लागेल, म्हणजे रंग ऍड करावी लागेल, ऍडिशनल फायनल आउटपुट साठी एक रंग ऍड करावी लागेल, आणि मग परत मी काय करणार, स्कॅनिंगला पाठवणार, म्हणजेच काय की मी डिबग करणार प्रोग्राम. डिबग केला की मला आउटपुट जनरेट होईल, ओके येईल, नो एरर येईल, मेसेज नो एरर असेल तर पुढे काय जातो, आउटपुट स्कॅनिंगला येतो. ठीक आहे, सो प्रोसेस होते आउटपुट स्कॅनिंगला आणि मग तुम्हाला डायरेक्टली इथे दिसतं. समजा इथे तुम्ही एलईडी लावलेला असेल तर एलईडी इथे ग्रीन झालेला दिसतो, किंवा ऑफ असेल तर तो रेड झालेला दिसतो, ऑन असेल तर ग्रीन होतो. सो इथे तुम्हाला ते लाईटमध्ये कलरमध्ये तुम्हाला जे काही ऑपरेशन आहे ते रंग्सवर क्लिअरली दिसत असतं, लॅडर डायग्रामवर दिसत असतं. सो दिस इज नथिंग बट प्रोसेस ऑफ आउटपुट स्कॅनिंग वेअर युअर आउटपुट इज जनरेटेड. ठीक आहे, मग ज्या पद्धतीने ऑपरेशन आहे, इनपुट जसं परफॉर्म होत आहे, इनपुटचा स्विच ऑन केला की आउटपुटला काय झाला पाहिजे, एलईडी ऑन झाला पाहिजे, इनपुट स्विच ऑफ केला की आउटपुटला काय झाला पाहिजे, एलईडी ऑफ झाला पाहिजे, तो या मानाने ऑपरेशन परफॉर्म होतं आणि ही सायकल काय होते, कंटिन्युअसली रिपीट होत असते, प्रोसेस्ड होत असते. दिस इज नथिंग बट दी पीएलसी ऑपरेटिंग सायकल. सो याच्यात कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. काही डाऊट आहे का? बिफोर स्टार्टिंग इनपुट स्कॅनिंग देर इज अ प्रोसेस ऑफ हाऊस किपिंग और सेल्फ टेस्टिंग. आफ्टर दॅट सेल्फ टेस्टिंग इज नथिंग बट मेमरी स्कॅनिंग, स्पीड चेकिंग, सर्व्हिस कम्युनिकेशन और एनी फॉल्ट और ऑल आर चेक्ड ॲट दी सेल्फ टेस्टिंग. ठीक आहे, हे कशाने परफॉर्म केले जातं, ही होल प्रोसेस जी आहे पीएलसी ऑपरेटिंग सायकल, इट इज परफॉर्म्ड इन दी सीपीयू, सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये परफॉर्म केलेली असते. सो त्याने सीपीयू काय करतो, स्वतःची सेल्फ टेस्टिंग करतो. आफ्टर दॅट इट विल मूव टू इनपुट स्कॅन वेअर इट रिसिव्ह दी इनपुट फ्रॉम दी इनपुट कार्ड. ठीक आहे, इनपुट कार्डकडनं जो डेटा आलेला असतो तो डेटा टेबलमध्ये सेव्ह होतो,
सेव झालेला डेटा तो रिसीव करतो सीपीयूला, सीपीयू काय करतो तर डेटा चेक करतो. इफ इट इज ओके देन इट विल मूव टू प्रोग्राम स्कॅन. प्रोग्राम स्कॅनिंग मध्ये काय केलेलं असतं, लॅडर डायग्राम चेक केली जाते, म्हणजे स्कॅन केली जाते फ्रॉम लेफ्ट टू राईट अँड टॉप टू बॉटम. इफ देर इज नो एरर इन द लॅडर डायग्राम देन इट विल प्रोसेस द आउटपुट विच इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ आउटपुट स्कॅनिंग. ओके, सो प्रोसेसिंग ऑफ आउटपुट मीन्स वॉट, यू विल फाईंड द आउटपुट हिअर. सो इथे एलईडी असेल तर एलईडी ऑन होईल, एलईडी ऑफ ऑफ असेल सॉरी स्विच एलईडी असेल आणि स्विच ऑन असेल तर एलईडी ऑन होईल, स्विच ऑफ असेल तर एलईडी ऑफ होईल. सो इथे तुम्हाला कलरमध्ये ग्रीन कलर रेड कलर ऑब्झर्व करायला मिळतो, जर तुम्ही लॅडर डायग्रामच्या प्रोग्रामिंगच्या मॉड्यूलमध्ये बघू शकता. सो दिस इज नथिंग बट प्रोसेस ऑफ आउटपुट स्कॅनिंग अँड द सायकल कंटिन्युअसली रिपीटेड इंटरनली इन टू द सीपीयू. ठीक आहे, क्लिअर? येस मॅम. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट द सेकंड युनिट विच इज द बेसिक ऑफ पीएलसी. आता नेक्स्ट युनिटमध्ये आपण ऍक्च्युअल प्रोग्रामिंग स्टार्ट करणार आहोत, नेक्स्ट लेक्चरला बघू ते.